नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू भगिनींनो, आज आपण दक्षिणेतील मोहीम या पाठातील शिवाजी राजे व वेंकोजी राजे यांची भेट या घटनेविषयी माहिती घेऊया। शिवाजी महाराजांनी दक्षिणेतील मोहीम आखली त्यामागे अनेक उद्देश होते, त्यापैकी एक हेतु हा देखील होता की आपले सावत्र भाऊ वेंकोजी राजे यांची भेट घ्यावी। वेंकोजी राजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागिरी सांभाळून होते, तसेच शहाजीराजांच्या काळातील कर्नाटकातील काही जहागिरी देखील त्यांच्याकडे होती। परंतु त्यांचे आणि शिवाजी महाराजांचे संबंध फार प्रेमाचे नव्हते, ते महाराजांशी फटकून वागायचे, स्वराज्याबद्दल देखील त्यांच्या मनात आदर नव्हता। अशा परिस्थितीत दक्षिणेतील मोहिमेवर असताना वेंकोजीराजांची भेट घ्यावी, त्यांचे मत परिवर्तन करावे, स्वराज्यासाठी त्यांचा काही हातभार मिळतो का हे पहावे, हा शिवाजी महाराजांचा उद्देश होता। त्या हेतूने महाराजांनी वेंकोजी राजांना बोलवले, ना खुशने का होईना वेंकोजी राजे महाराजांच्या भेटीला आले। महाराजांनी त्यांचे स्वागत केले, त्यांना सर्व ख्याली खुशाली विचारली। वेंकोजी राजे यांनी स्वराज्यासाठी सहकार्य करावे अशी महाराजांनी त्यांच्याकडे गळ घातली। काही दिवस वेंकोजी राजे महाराजांसोबत राहिले, परंतु एके दिवशी अचानक रात्रीच्या वेळी महाराजांना न सांगता वेंकोजी राजे तंजावरला निघून गेले। तिथे गेल्यावर त्यांनी आपल्या सैन्याची जमवाजमव केली आणि उलट महाराजांच्या फौजेवर हल्ला केला। या लढाईमध्ये महाराजांच्या फौजेने वेंकोजी राजांच्या फौजेचा समाचार घेतला आणि त्यांचा पराभव केला। या घटनेमुळे आणि वेंकोजी राजांच्या अशा वागण्यामुळे महाराजांना खूप वाईट वाटले। आपला भाऊ सहकार्य न करता उलट आपल्या विरुद्ध षड्यंत्र करतो, या घटनेचे महाराजांना अतिशय दुःख झाले होते। त्यानंतर महाराजांनी वेंकोजी राजांना समजुतीची काही पत्रे पाठवली। परकीय शत्रूंचा भरोसा करू नये, स्वतः पुरुषार्थ गाजवा, अशा आशयाची ती पत्रे होती। त्यानंतर जिंजीकडील जिंकलेल्या काही प्रदेशापैकी थोडा प्रदेश महाराजांनी वेंकोजी राजांना दिला। वेंकोजी राजांच्या पत्नी दीपाबाई यांना देखील महाराजांनी कर्नाटकातील काही प्रदेश चोरी मागणीसाठी दिला। दक्षिणेतील ही मोहीम यशस्वी करून महाराज रायगडावर परतले, परंतु त्यांना विश्रांती नव्हती, कारण त्यानंतर लगेचच त्यांना जिंजीराच्या सिद्धीविरुद्ध मोहीम उघडावी लागली। महाराजांच्या आयुष्यात विश्रांती म्हणून नव्हती, दगदग जास्त होती। या दक्षिणेतील यशस्वी मोहिमेनंतर काही कालावधीनंतर महाराजांनी रायगडावर आपला देह ठेवला।